धुळे देवपुरातील डॉक्टर संजय जोशी यांच्या घरी चोरी झाल्यानंतर मोलकरणीवर संशय बळावल्याने तिच्यावर पाळत ठेवण्यात आली. त्यातून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलीस धाक दाखवताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याच्यासह मोलकरणीला अटक करून त्यांच्याकडील 4,06,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, अशी माहिती पोलीस अधिकारी चिन्मय पंडित यांनी दिली. डॉक्टर जोशी यांच्या घरी झालेल्या चोरीचा उलगडा लावण्यात देवपूर पोलिसांना यश आलं आहे. त्यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांनी माहिती दिली. यावेळी अप्पर पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे, देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील आणि देवपूर पोलीस ठाण्याचे पथक उपस्थित होते. देवपुरातील डॉक्टर जोशी यांच्याकडे 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान चोरट्याने घरफोडी करून कपाटात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 4,06,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत देवपूर पोलीस ठाण्यात चोरी झाल्याची फिर्याद नोंदविण्यात आली होती. त्यानुसार हा तपास सुरू होता. त्याबाबत मोलकरणी ममताबाई भगवान गुजर आणि आकाश दिलीप गुजर या दोघांना अटक करण्यात आली आहे.